संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. या निवडणुकीत हरियाणामध्ये भाजपला सलग तिसऱ्यांदा बहुमत मिळाल्याबद्दल कोल्हापुरात पक्ष कार्यकर्त्यांनी साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला. हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभेच्या प्रत्येकी 90 जागांसाठी निवडणूक झाली होती. आज या दोन्ही राज्यांची मतमोजणी पूर्ण झाली. हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाचं कमळ तिसऱ्यांदा फुललंय. यामुळे पक्षांच्या नेत्यांबरोबरच कार्यकर्त्यांचा विश्वासही वाढलाय. येत्या आठवड्यात महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे हरियाणातील विजय हा भाजपच्या दृष्टीनं महत्वाचा मानला जातो. स्पष्ट बहुमतासह हरियाणात भाजप तिसऱ्यांदा सत्तारूढ होत असल्याबद्दल आज कोल्हापुरात पक्ष कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा केला. जोरदार घोषणाबाजीसह साखर पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. यामध्ये प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे, किरण नकाते, शैलेश पाटील, विराज चिखलीकर, अमर साठे, दिलीप बोंद्रे, संगीता तांबे, सुरेश गुजर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.